राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा येवला तालुक्याचे आमदार व येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे भागीदाते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक एस एस मोबाईल स्टोअर येवला. नमस्कार, एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी येवल्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे येवला येथे खासगी दौऱ्यानिमित्त आले असता पत्रकारांनी मनोज जरांगे यांच्या सभेनंतर मराठा आंदोलन संदर्भात राज्य सरकारची काय भूमिका आहे असे प्रश्न विचारला असता मंत्री दादा भुसे म्हणाले की मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा सुरू असून कुठल्याही प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजातील गोरगरीब तरुणांना आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यानंतर नाशिक ड्रग माफियांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले असून लवकरच ते काय सत्य बाहेर येईल असा खुलासा देखील त्यांनी नाशिकच्या ड्रग प्रकरणावर केला. याप्रसंगी येवला मर्चंट बँकेचे माजी चेअरमन अरुणबाबू काळे, पारेगावचे माजी सरपंच रवींद्र काळे, नगरसूलचे युवा नेतृत्व विकास निकम, माजी आमदार मारुती पवार यांचे नातू अजितदादा पवार, अतुल घटे तसेच जहागीरदार परिवार उपस्थित होते. एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे. मनोज जरांगे पाटलांनी भव्य सभा घेऊन सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि तीन चाकी सरकार असं म्हणून त्यांच्यावर टीका केली. आंदोलन आता ह्या आंदोलनानंतर सरकारची काय भूमिका असेल मराठा आरक्षणाबाबत? आंदोलनाच्या आधी पण आणि आंदोलनाच्या नंतर पण इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजामध्ये अनेक गोरगरीब लोक आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. हीच भूमिका सरकारची त्या ठिकाणी आहे आणि आपण बघितलं असेल की या संदर्भामध्ये वारंवार पाठपुरावा केला जातो आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय प्रलंबित असल्यामुळे तिकडेही पाठपुरावा शासनाच्या वतीने केला जातो आहे. आणि नाशिकमध्ये जे ड्रग्स माहेरघर होत आहे यात तुम्हालाही तुमच्यावरही आरोप करण्यात आला होता आपल्या शिवसेना ह्या यांनी त्याबाबत. आता ड्रग्सचं माहेरघर जे नाशिक होतं जे तुम्ही काही कारवाई केली नाही व असं वगैरे, तर आता ड्रग्सचं जे माहेरघर होतं यावर आपण पालकमंत्री म्हणून काय ॲक्शन घेणार ड्रग माफियांवर? बघा, ड्रग नाशिकमध्ये असू दे, महाराष्ट्रात असू दे किंवा आपल्या देशात जगाच्या पाठीवर कुठेही असू दे, त्याचंही कोण समर्थन करणार नाही. आता ही वस्तुस्थिती आहे की नाशिकमध्ये ते ड्रग्स सापडलेलं आहे आणि काही ऑडिट या संदर्भातले काही लोक पण आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग या संदर्भामध्ये कठोर कारवाई करण्याचे, त्याच्या पाठीमागे कोणकोण आहेत त्याचा शोध घेण्याचे आदेश ऑलरेडी देण्यात आलेले आहेत, कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिथपर्यंत हे ड्रग्सचं प्रकरण आहे तर त्याच्यातले जे आरोपी आहेत ते प्रकरण आहे 2020 बरोबर. 2020 हे संबंधित गुन्हेगार पुण्याच्या येरवडा जेलमध्ये अटकेत आहेत. तदनंतर तिथलं जे काही ससून हॉस्पिटल आहे त्या ससून हॉस्पिटलमध्ये या 2020 तर माझी माहिती आहे की मध्ये मध्ये असं 16 महिने त्यांनी त्या हॉस्पिटलचा लाभ घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात एक कठोर चौकशीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये कोणकोण सहभागी आहे, याच्या पाठीमागे कोणाचे आशीर्वाद आहेत, मला वाटतं की चौकशीमध्ये सगळं समोर सत्य पुढे येईल. चला, नेता बहुजनांचा नेता बहुगुणांचा, तुमचे हजारो साल साल के दिन हो 50,000. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे भागीदाते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला शहर व तालुका व मतदार बंधू भगिनी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ येवला.